आणि आता मात्र तू बघतात आर्या 11 खार्डी या संघाच्या बाजूने तो गोलंदाजी करणार आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. योगेश खानोलकर येतोय लेफ्ट आर्म. ओहो पहिला चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर ओव्हर पिच होता, चेंडूला थोडासा मात्र कटकण्याचा प्रयत्न यष्टीच्या मागे. यष्टीचं रक्षण करत असताना तुम्ही बाधात प्रथमेश पवारला, गुड जॉब. मग अशा आवर्जून ज्याप्रमाणे उल्लेख केला गेला, दोन मानदा सिरीजच्या बाई त्याच्या घरी आहे, त्यापैकी एक चॅलेंजर ट्रॉफी येथे सुद्धा त्याने पटकावली आहे. बॅकफूटला गेल्या, स्क्वार कट केला आहे, चेंडू जातो डीपमध्ये, क्षेत्रक्षक दूरवर येत आहेत खूप वेगाने. मनीष कोळेकर जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव. राजूजी मयेकर यांच्या माध्यमातून, साईरत्न ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच ही स्पर्धा कव्हर करण्यात आली चिपळूण रत्नागिरीच्या स्टेडियमवर. आणि त्या टुर्नामेंटचा मालिकावीरचा अवॉर्ड तिरुपती सावडे संघाच्या माध्यमातून पटकावला तो प्रथमेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, थोडासा फुलटा चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू एक्झिक्यूट केला समोर, मिड ऑफ फॉरने चेंडू मागवतो, क्षेत्रक्षक मॅगी चेंडूवर येतोय अनंत वाघ आणि जोबदे चेंडू कव्हर केलं. हो गुड फिल्डिंग, गुड थ्रो, अवघी एक धाव. अक्षय पवार मात्र इथे मात्र तुम्ही पाहतात पॉपीगिरीच्या आतमध्ये बॅट लावून थोडासा मागे वळला होता दुसरी धाव घेण्यासाठी, पण मात्र फलंदाज अमोलने त्याला थांबवलं आणि फक्त एकच धावर समाधान मानावं लागलं ते अक्षयला. स्ट्राइकिंग अमोल, गोलंदाज सज्ज, योगेश धावसंघ दाव फलकावर दोन. ओहो लाजवाब लाजवाब चेंडू, तेवढंच मात्र यष्टीच्या मागे खूप सुंदर कार्य तुम्हाला पाहायला मिळते. कारण चेंडू तुम्ही पाहता थोडासा ओव्हरपिच होता, थोडासा फसवा चेंडू होता, कारण चेंडू थोडासा कमी गताने मागच्या काही चेंडूच्या कंपनीमध्ये थोडासा कमी गतीने चेंडू फेकण्यात आला. चेंडू कमी गतीने फेकल्यानंतर तो जास्त टॉस होतो आणि इथे मात्र फलंदाज पूर्णपणे संभ्रमात पडतोय तो अमोल पाटील. बॅकफूटला गेले, कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, लाजवाब. अजिबात कुठल्या प्रकारची मुवमेंट करायला तिथे मात्र देत नाही आहे, कारण तुम्ही बघा यशीरक्षक एकदम एक्स्ट्रीला खेटून उभा आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारची मुवमेंट कुठल्या प्रकारचं फुटवर तुम्हाला अमोल पाटीलकडनं पाहायला मिळत नाही आहे. आणि तेवढीच मात्र धारदार गोलंदाजी तुम्हाला गोलंदाज योगेश खानोलकरकडनं पाहायला मिळते. आत्तापर्यंत या षटकात त्याने 5 चेंडू फेकले आहेत, त्यापैकी 3 निर्धाव आहेत आणि 2 चेंडूवर फक्त 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धाव फलकार 2. थोडीशी अशीच अडखळ सुरुवात मागच्या सामन्यात झाली होती, पण नंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलं होतं यंगस्टार डोंबिवली या संघाने. रिव्हर्सचा फटका दाखवायचा होता मागे, तर ते चेंडू थोडंसं मात्र बीट होत आहेत, फलंदाज बीट होत आहे, कीपरसुद्धा बीट होत आहे, क्षेत्रक्षक मागे आहेत, निलेश मात्र चेंडू कव्हर करत आहेत. 22 इशारा मात्र पंचांचा येतो आहे आणि तोपर्यंत एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित होते. पहिलं षटक यशस्वीरित्या हाताळत असताना योगेश खानोलकर पहिल्या षटकात अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत, त्यापैकी बॅट म्हणाले त्या 2 धावा, बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि एका षटकाखेर धाव संघ धाव फलकार. यंगस्टार डोंबिवली संघाची प्रथम फलंदाजी करत असताना तिसऱ्या सामन्यामध्ये अवघी 3 धावा. यू आर वॉचिंग आर्नी विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली ऑर्गनाइज्ड आर्नी विक्ट्री स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2018 सेकंड डे ऑफ द टुर्नामेंट आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे ते रोख रुपये 1,00,000 आकर्षक भव्य दिव्य आर्नी विक्ट्री स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी अप्रतिम ट्रॉफी. पिंटू आपण पाहतोय की रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण बऱ्याच बघितल्या, स्पर्धा लहान असू दे मोठी असू दे, पण पहिल्यांदाच मोठी ट्रॉफी तुम्हाला या आर्नी विक्ट्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून एवढी भली मोठी ट्रॉफी म्हणजे एक मेगा कप तुला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहतो वर्ल्ड कपला अशा काही ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याच्यापेक्षा ही मोठी साईज तुला पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येकाचं स्वप्न असेल आज एक संघ जो ऑलरेडी क्वालिफाय झाला शिवशक्ती पाले रायगड, त्याने मात्र निश्चितच एक तरी ट्रॉफी घेऊन जाणार आहेत. पण आजच्या दिवसात